निवडणूक लढवणार का भाजप त्याला पाठिंबा देणार? मी सांगितलं की महायुतीचं जागा वाटप होत नाही तोपर्यंत कुठलंही वाक्य प्रचार करणं योग्य होणार नाही, पण महायुतीचं जागा वाटप लवकरच होणार आहे. एक मात्र नक्की सांगेल, अमरावतीची जागा आम्ही 100% जिंकू आणि मागच्या वेळेपेक्षा मोठ्या मताने जिंकू, याबद्दल कुठेही शंका ठेवू नका. फडणवीसांचा महायुती लवकरच आपल्या जागा जाहीर करेल. आमचं केंद्रीय नेतृत्व पार्लमेंटरी बोर्ड ज्या जागा ज्यांना देतील त्या जागा 51% मतं घेऊन निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे. ज्यांना जी जागा मिळेल पक्ष हा त्या पाठीमागे उभा राहील. आणि मला 100% या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे, अमरावती लोकसभेची जागा महायुती 51% मतं घेऊन विजय होईल. महाराष्ट्रात आणि विदर्भामध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, ही स्थिती काँग्रेस पक्षाची होणार आहे. भारतीय जनता पार्टी आता उद्धव ठाकरे एवढे बावचडले आहे की त्यांना जसं मुघलांना संताई धनाई दिसायचे, त्याशिवाय इतके घाबरलेले तो मुघल संताई धनाईच्या नावाने. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी घाबरली आहे. त्यांनाही माहित आहे की महाराष्ट्रामध्ये आता भोपळाही मिळणार नाही. महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकार हे इतकं चांगलं काम करत आहे आणि मोदीजीने ज्या पद्धतीने देशाला आणि महाराष्ट्राला गॅरंटी दिली आहे, मोदीजीची गॅरंटी आणि मोदीजींनी जे जे मागच्या 2019 निवडणुकीमध्ये जे जे जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या बाबी नमूद केल्या होत्या, ज्या बाबीवर मताचं कर्ज घेतलं होतं, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मोदीजी यांनी मताचं कर्ज हे कामं करून जनतेला दिलेलं आहे. जनता ही मोदींच्या मागे उभी आहे आणि जसं जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसं महाविकास आघाडी ही पत्त्यासारखी उडल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती महाराष्ट्र दिसेल. एखाद्या घटनेमुळं काही महायुतीमध्ये काही फरक पडत नाही आहे. अनावधान काही घटना घडतात, काही घटनाला कारण असतात, सखोल चौकशी गृहखातं करता आहे. शेवटी आमची महायुती भक्कम आहे. अशा घटना यापूर्वी 1000 झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याचे उदाहरण देता येईल. पण त्याचे उदाहरण देऊन काही हे घटनेला आपण लपवता येणार नाही. हे महाराष्ट्रचे संस्कार नाही आहे. ज्या पद्धतीची घटना आहे ही आम्हाला मान्य नाही आहे. अशी घटना आहे महाराष्ट्रात होऊ नये, ही या महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांनी सांभाळलं पाहिजे. महाराष्ट्र साधू संतांचा संस्काराचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला अशा घटना अपेक्षित नाही आहे, पण जी घटना झाली आहे ते दुर्दैवी आहे. या घटनेतून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात जालपोट लागणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. शेवटी गृहखात्याचा निकाल रिपोर्ट आल्यानंतर योग्य ठिकाणी पक्षही कारवाई करेल, पक्षही त्या ठिकाणी विचार करेल. पण एकदा गृह खात्याचा रिपोर्ट आला पाहिजे. चौकशीचे अधिकार सरकारला आहे, चौकशीचे आदेश सरकारने दिले आहे, चौकशीची वाट बघू. शिंदे फडणवीसांमधली वर्चस्वाची लढाई बाहेर आली? काही वर्चस्वाची लढाई नाही आमच्यामध्ये. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वात आम्ही चांगलं काम करतोय. आमचे देवेंद्रजी अजितदादा काम करतात, आमचं मंत्रिमंडळ काम करताय, समाजाच्या शेवटच्या गरीब कल्याणाच्या व्यक्तीकरता काम करताय. कुठेही वर्चस्वाची लढाई नाही आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत आणि एकत्र पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये पुढच्याही काळामध्ये जनतेच्या सेवेकरता आम्ही काम करणार आहोत. निवडणूक लढवणार का भाजप त्याला पाठिंबा देणार? मी सांगितलं की महायुतीचं जागा वाटप होत नाही तोपर्यंत कुठलंही वाक्य प्रचार करणं योग्य होणार नाही, पण महायुतीचं जागा वाटप लवकरच होणार आहे. एक मात्र नक्की सांगेल, अमरावतीची जागा आम्ही 100% जिंकू आणि मागच्या वेळेपेक्षा मोठ्या मताने जिंकू, याबद्दल कुठेही शंका ठेवू नका. फडणवीसांचा महायुती लवकरच आपल्या जागा जाहीर करेल. आमचं केंद्रीय नेतृत्व पार्लमेंटरी बोर्ड ज्या जागा ज्यांना देतील त्या जागा 51% मतं घेऊन निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे. ज्यांना जी जागा मिळेल पक्ष हा त्या पाठीमागे उभा राहील. आणि मला 100% या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे, अमरावती लोकसभेची जागा महायुती 51% मतं घेऊन विजय होईल. महाराष्ट्रात आणि विदर्भामध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, ही स्थिती काँग्रेस पक्षाची होणार आहे. भारतीय जनता पार्टी आता उद्धव ठाकरे एवढे बावचडले आहे की त्यांना जसं मुघलांना संताई धनाई दिसायचे, त्याशिवाय इतके घाबरलेले तो मुघल संताई धनाईच्या नावाने. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी घाबरली आहे. त्यांनाही माहित आहे की महाराष्ट्रामध्ये आता भोपळाही मिळणार नाही. महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकार हे इतकं चांगलं काम करत आहे आणि मोदीजीने ज्या पद्धतीने देशाला आणि महाराष्ट्राला गॅरंटी दिली आहे,
मोदीजीची गॅरंटी आणि मोदीजींनी जे जे मागच्या 2019 निवडणुकीमध्ये जे जे जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या बाबी नमूद केल्या होत्या, ज्या बाबीवर मताचं कर्ज घेतलं होतं, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मोदीजी यांनी मताचं कर्ज हे कामं करून जनतेला दिलेलं आहे. जनता ही मोदींच्या मागे उभी आहे आणि जसं जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसं महाविकास आघाडी ही पत्त्यासारखी उडल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती महाराष्ट्रात दिसेल. एखाद्या घटनेमुळं काही महायुतीमध्ये काही फरक पडत नाही आहे. अनावधान काही घटना घडतात, काही घटनाला कारणं असतात, सखोल चौकशी गृहखातं करत आहे. शेवटी आमची महायुती भक्कम आहे. अशा घटना यापूर्वी 1000 झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याचे उदाहरण देता येईल. पण त्याचे उदाहरण देऊन काही हे घटनेला आपण लपवता येणार नाही. हे महाराष्ट्रचे संस्कार नाही आहे. ज्या पद्धतीची घटना आहे ही आम्हाला मान्य नाही आहे. अशी घटना आहे महाराष्ट्रात होऊ नये ही या महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांनी सांभाळलं पाहिजे. महाराष्ट्र साधू संतांचा संस्काराचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला अशा घटना अपेक्षित नाही आहे. पण जी घटना झाली आहे ते दुर्दैवी आहे. या घटनेतून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात जालपोट लागणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. शेवटी गृह खात्याचा निकाल रिपोर्ट आल्यानंतर योग्य ठिकाणी पक्षही कारवाई करेल, पक्षही त्या ठिकाणी विचार करेल. पण एकदा गृह खात्याचा रिपोर्ट आला पाहिजे. चौकशीचे अधिकार सरकारला आहे, चौकशीचे आदेश सरकारने दिले आहे, चौकशीची वाट बघू. शिंदे फडणवीसांमधली वर्चस्वाची लढाई बाहेर आली काही वर्चस्वाची लढाई नाही आमच्यामध्ये. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वात आम्ही चांगलं काम करतोय. आमचे देवेंद्रजी अजितदादा काम करताय, आमचं मंत्रिमंडळ काम करताय, समाजाच्या शेवटच्या गरीब कल्याणाच्या व्यक्तीकरता काम करताय. कुठेही वर्चस्वाची लढाई नाही आहे. आम्ही सर्व एकत्र आहोत आणि एकत्र पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये पुढच्याही काळामध्ये जनतेच्या सेवेकरता आम्ही काम करणार आहोत.